अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट यांच्यातील संघर्ष वाढत चाललाय. अशातच 30 नोव्हेंबरला अजित पवार गटाचे वैचारिक मंथन शिबिर पार पडलं. यावेळी अजित पवार आणि इतर नेत्यांनी शरद पवार गटावर हल्ला उजळवला. यावेळी अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली. अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या पोटावरून खोचत टीका केली. मात्र आता आव्हाडांनी अजित पवारांचा फोटो पोस्ट करत त्यांना डिवचलं आणि राष्ट्रवादीत ढेर पोटावरून वातावरण तापले. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा वाढलेल्या ढेरीचा फोटो पोस्ट करत डिवचलं. आव्हाडांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं, दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक ॲप्स केले असतील, पण हा परबाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो. यानंतर आव्हाडांनी पुन्हा एक पोस्ट करत अजितदादांना खोचक इशाराही दिला. दादा तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलला नसता तर मी आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता, मग माझ्यावर दरवेळेस वैयक्तिक टीका कशासाठी, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी दादांना सुनावलं. दरम्यान आव्हाडांच्या टीकेला आता अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी देखील उत्तर दिले. आव्हाडांचे ट्विट रिट्विट करत सूरज चव्हाणांनी म्हटलं, चुकलं माझं माफ करा दादा असं म्हणायची वेळ लवकरच तुमच्यावर येणार, लक्षात ठेवा, अशा शब्दात चव्हाणांनी जितेंद्र आव्हाडांना धमकी वजा इशारा दिलाय. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटामध्ये कोल्ड वॉर सुरू झाले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.